भीमा कोरेगावच्या अटक सत्राच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ईडी जे ॲडिशनल डीजी आहेत परमवीर सिंग आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांसंदर्भात अतिशय तीव्र शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी त्यांना फटकारून काढलं. भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे अधिकारी वागायला लागलेले आहेत. थेट सुप्रीम कोर्टाने काय करावं आणि करू नये इथपर्यंत आता आमच्या अधिकारी जर बोलायला लागले असतील. आणि आज सरकारला ही नामुष्की आलेली आहे की माफी मागावं लागली सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणून मी त्या 2 दिवसापूर्वी हीच मागणी केली होती आणि आजही माझी हीच मागणी आहे. आता सुप्रीम कोर्टानेच आता हे फटकारल्यानंतर ॲडिशनल डीजीला आणि पोलीस आयुक्तांना ताबडतोब निलंबित करावं आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी ह्या झालेल्या राज्याची जी पुरता अब्रू गेलेली आहे त्याची राज्याच्या जनतेची मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आमची मागणी. संतोष जोवेकरांच्या बाबतीमध्ये मला आज सकाळी कळलं की गुन्हा दाखल झाला आहे पुण्यामध्ये. वास्तविक ते पुण्यात आलेच नव्हते, ते मुंबईत होते. फक्त पोस्टरवर त्यांचं नाव होतं असं करून आता त्यांच्या विरुद्ध गुन्हा पुणे पोलीस दाखल करतात. महाराष्ट्राच्या पोलिसांना झालं काहीच मला समजायला तयार नाही. म्हणजे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणून नागपूरची ख्याती होती, त्या नागपूरच्या क्राईम कॅपिटलचे पोलीस आयुक्तांना सर्वाधिक गुन्हे वाढल्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून काय केलं तर पुण्याला आयुक्त म्हणून नेमलं. आणि त्याच्यात हळू एक एक प्रतिती यायला लागलेली पुणेकरांना. मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये पुणे पोलिसांच्या कारवाईचा निषेध करतो.